लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांचा न्याय आणि रास्त मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा कणा असून शासनाच्या सर्वच महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा महत्वाचा घटक आहे. तरीही त्याला शासनाने नेहमीच गृहीत धरून मागील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगात वेतन समानीकरणात अन्याय केलेला आहे. शासन नेहमीच लिपिकांना दुय्यम स्थान देऊन त्यांच्या वेतनश्रेणी आणि इतर न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निमशासकीय विभागातील लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांना आपण न्याय मिळवून द्यावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील लिपिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापासून सर्व लिपिकवर्गीय न भूतो न भविष्यती याप्रमाणे एकत्रित झालेलं आहे. आणि याच्या प्रमुख मागण्या म्हणजे वेतन ग्रेड डी जे आहे, समान काम समान वेतन, आणि सातवा वेतन आयोग लगेच लागू करण्याबाबत आणि जुनी पेन्शन लागू करण्याबाबतच्या ह्या मुख्य मागण्या घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शासकीय, निमशासकीय आणि मंत्रालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत संपूर्ण लिपिक वर्ग हा एकत्रित झालेला आहे. आणि त्याची परिणिती ही शासनाला लगेच निश्चित त्यांना ते दिसून येईल. आणि सातवा वेतन जर लागू झालं नसेल तर कुठलेही लिपिक वर्गीय हे सातव्या वेतन आयोगाचे कुठलेही कामकाज केले जाणार नाही, की जेणेकरून जरी लागू झालं आणि आमच्या ज्या वेतन तुटी ज्या पूर्ण नाही झाल्या तर कुठलेही वेतन तुटी संदर्भातलं कामकाज लिपिक वर्ग केले जाणार नाही, हे सर्वात महत्वाचं काम. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.